इंग्लिश ग्रामर परीक्षेला शिरोळात उत्स्फूर्त प्रतिसाद. शिरोळ केंद्रावर 700 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या इंग्लिश ग्रामर परीक्षेला शिरोळ केंद्रातही मोठा प्रतिसाद मिळाला. शिरोळ केंद्रावर 700 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुंबई परीक्षा मंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणारी इंग्लिश ग्रामर परीक्षा संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली. या राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला. शिरोळ येथे रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. शिरोळ केंद्रावर सुमारे 700 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यावेळी परीक्षेचे आयोजक ट्रस्टचे अध्यक्ष मोहन माने, संचालिका सौ स्वाती माने, प्राचार्य पी एस काकडे, गजानन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. महाराष्ट्र मुंबई परीक्षा मंडळ ही मुंबईमध्ये असणाऱ्या संस्थेचं डिव्हिजनल ऑफिस आपल्या रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल इथं चालू आहे आणि या संस्थेमार्फत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या विभागामधून मराठी माध्यमाच्या सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा ह्या शाळांच्या माध्यमातून 25,000 विद्यार्थी ही इंग्लिश ग्रामर परीक्षा येत असते आणि त्यामधूनच आपल्या विभागामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये सध्या 700 जास्त विद्यार्थी ह्या केंद्रामध्ये परीक्षा देत आहेत. ह्या परीक्षेचा उपयोग खऱ्या अर्थानं इंग्लिश भाषेवरती प्रभुत्व निर्माण करण्यासाठी ग्रामर त्यांचं चांगलं असणं फार गरजेचं आहे आणि ह्यासाठी ही परीक्षा त्यांना फार उपयुक्त असणार आहे. तर ह्या परीक्षेचा उपयोग सर्व मराठी माध्यम असतील, सेमी इंग्लिश स्कूल असतील, इंग्लिश माध्यमाच्या शाळा असतील, त्यांनी जास्तीत जास्त पुरेपूर उपयोग करून घ्यावा. आणि आत्ता ह्या संस्थेचं हे दुसरं वर्ष आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये इतर संस्थांनी ह्या परीक्षेचा उपयोग करून घ्यावा, जेणेकरून ग्रामीण भागातील शहरी भागातील विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेचा उपयोग होऊन त्यांना पुढच्या पुढील आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षा असतील किंवा सायन्स विभाग असेल, मेडिकल विभाग असेल किंवा इंजिनिअरिंग विभाग असेल, त्यामध्ये इंग्रजी भाषेवरती त्यांची कमांड राहील असं आम्हाला वाटतं. आणि ह्यामध्ये जो शिक्षक वर्ग आहे किंवा इंग्रजी माध्यमातील तज्ज्ञ शिक्षक आहे त्यांनाही ह्या परीक्षेचं त्यांनी कौतुक केलेलं आहे की जेणेकरून मुलांना ह्याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होतोय असं आम्हाला वाटतंय. आणि परत एकदा मी सर्व विद्यार्थी जे परीक्षेला बसलेले आहेत त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो.